वेलकम बैक फ्रेंड्स, माय सेल्फ अनिल चौधरी। विद्यार्थी मित्रांनो, आता आज आपण वाक्यात शाल आणि विल दिलेलं असेल तर त्या जागेवरती बी गोइंग टू चा उपयोग कसा करणार आणि चर्चा करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती की शाल आणि विल हे फ्युचर ऍक्शन दाखवतात, भविष्यकाळातील क्रिया दर्शवतात आणि भविष्यकाळातील क्रिया दर्शवण्यासाठी म्हणजे भविष्यकाळ दर्शवण्यासाठी आपण त्या ठिकाणी शाल आणि विलचा उपयोग करतो। मग सिंपल फ्यूचर असेल, फ्यूचर कंटिन्यूअस असेल, फ्यूचर परफेक्ट असेल, फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असेल, यासाठी शाल आणि विलचा उपयोग केला जातो। परंतु आज आपण त्या ठिकाणी वाक्याने बी गोइंग टू चा उपयोग हा एखादी क्रिया वर्तमान काळात सुरू झालेली आहे आणि ती भविष्य काळाशी संबंधित आहे किंवा भविष्य काळात ती सुरू असेल हे दर्शवण्यासाठी आपण त्या ठिकाणी बी गोइंग टू चा उपयोग करणार आहे आणि त्या अर्थाने त्याचा अर्थ होतो की बी गोइंग टू हा वाक्यात भविष्यकाळ दर्शवण्यासाठी केला जातो। मग या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स घेणार आहे, त्याच्या आधी मात्र एक फॉर्म्युला लक्षात ठेवा की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम्पल्स अतिशय अचूकपणे अक्युरेटली त्या ठिकाणी सोडवता येतील। तर फॉर्म्युला कसं आहे की बी गोइंग टू ची जागा कोणती वाक्यामध्ये की शाल आणि विल वाक्यात असतील तर काढून टाकायचे। आता हे सहकारी क्रियापद येते कर्त्याच्या नंतर येतात, म्हणून बी गोइंग टू ची जागा पण वाक्यात सहकारी क्रियापद म्हणून आपण कर्त्याच्या नंतर ठेवणार आहे। तर वाक्यात बी गोइंग टू ची जागा कोणती आहे की सब्जेक्टच्या नंतर बी गोइंग टू येईल आणि बी गोइंग टू च्या नंतर जे इतर शब्द वाक्यात असतील ते आपण ठेवायचे आणि वाक्य पूर्ण करायचे। विद्यार्थी मित्रांनो, जे वाक्य दिलेलं असेल त्या वाक्यात शाल किंवा विल असेल तर काढून टाका, त्यानंतर वाक्यातला कर्त्यानंतर बी गोइंग टू ठेवायचंय आणि इतर शब्द वाक्यात असतील ते ठेवायचे। परंतु अजून एक महत्वाचा भाग लक्षात ठेवा, बी आपण बोलताना बी गोइंग टू म्हटलं पण बी हे जे त्या ठिकाणी आहे हे गोइंग टू च्या सोबत जसं त्या तसं ठेवायचं नाही, तर बीचे फॉर्म ठेवायचे, आपल्याला बीचे रूप ठेवायचे आणि बीचे रूप फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये ठेवायचे, वर्तमान काळातले, कारण आपल्याला फ्युचर ऍक्शन दाखवायचे। मग बीचे रूप वर्तमान काळातले कोणते आहेत की जे फ्युचर ऍक्शन साठी आपल्याला गोइंग टू सोबत घेताना मदत होईल, तर बीचे रूप आहे एम इज आर, हे कर्त्याप्रमाणे लक्षात ठेवा, कर्त्याप्रमाणे जसं आपल्याला माहिती की आयच्या नंतर एम येतं, इज ही शी इट आणि व्यक्तींच्या नावांसाठी इज येतं आणि प्ल्युरल जर सर्वनाम असेल वी यू आणि दे यांना आर येतं किंवा नाउन प्ल्युरल असेल तर आर येतं। म्हणून कर्त्याच्या नंतर एम इज आर पैकी एकाची निवड करा, त्यानंतर गोइंग टू ठेवा, इतर शब्द ठेवा आणि वाक्य पूर्ण करा। लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण एक्झाम्पल्स घेऊ की ज्या मदतीने त्या ठिकाणी तुम्हाला कळायला सहज सोपं होईल। एक्झाम्पल दिलेलं आहे, शी विल डिलिव्हर द स्पीच, ती तिचं भाषण देईल। आता या वाक्यामध्ये विल डिलिव्हर दिलेलं आहे, विल हे सहकारी क्रियापद आहे, डिलिव्हर शब्द मुख्य क्रियापद आहे। आपण काय करणार, विल शब्द काढून टाकणार, विल सहकारी क्रियापद काढून टाकणार, भविष्य काळातलं सहकारी क्रियापद आहे, गोइंग टू त्या जागेवरती ठेवणार विलच्या जागेवरती, पण बी जसंच्या तसं ठेवणार नाही। एमिजार पैकी एकाची निवड करताना शीच्या नंतर काय येतं, इज, उत्तर कसं येईल, शी इज गोइंग टू डिलिव्हर द स्पीच, याप्रमाणे आपलं आन्सर आलं पाहिजे। नेक्स्ट एक्झाम्पल पहा, वी शाल गो टू मुंबई टुमारो, आम्ही उद्या मुंबईला जाईल असं त्या ठिकाणी वाक्य दिलेले, या वाक्यामध्ये शाल वापरलेले, वीच्या नंतर शाल आलेले, शाल काढून टाकणार, पुन्हा गोइंग टू त्या ठिकाणी शालच्या जागेवरती, बीच रूप एमिजार पैकी एक घेताना वीच्या नंतर आर येतं, उत्तर कसं येईल, वी आर गोइंग टू, आता ऑलरेडी गो आहे वाक्यामध्ये, डबल घेणार नाही, वी आर गोइंग टू मुंबई टुमारो, याप्रमाणे। त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, राहुल विल टेल द ट्रूथ, राहुल सत्य सांगेल, या वाक्यामध्ये आपल्याला विलचा उपयोग केलेला राहुलच्या नंतर, पुन्हा आपण वाक्यामध्ये काय करणार की विल शब्द काढणार सहकारी क्रियापद, गोइंग टू विलच्या जागेवरती ठेवणार, एमिजार पैकी एकाची निवड करताना राहुलच्या नंतर काय येईल, इज, राहुल इज गोइंग टू टेल द ट्रूथ, याप्रमाणे उत्तर आलंच पाहिजे। नंतर दे विल कॅच द स्नेक, या वाक्यामध्ये विल आलेलं आहे, विल काढून टाकणार आपण, विलच्या जागेवरती गोइंग टू घेतलं, पुन्हा देच्या नंतर बीच रूप म्हणून एमिजार पैकी एकाची निवड करताना देच्या नंतर आर येईल, दे आर गोइंग टू कॅच द स्नेक। नेक्स्ट एक्झाम्पल, यू विल स्टॉप पोल्युशन, वाक्यात विल काढल्यानंतर गोइंग टू घेतलं, नंतर एमिजार पैकी एकाची निवड करताना यू साठी आपण यूच्या नंतर आपण आर घेतो, मग यू आर गोइंग टू स्टॉप पोल्युशन, याप्रमाणे वाक्यामध्ये बी गोइंग टू चा उपयोग करताना बीच रूप एमिजार सब्जेक्टच्या प्रमाणे, कर्त्याप्रमाणे वाक्यात घ्यायचं
त्यानंतर गोइंग टू घ्या, इतर शब्द वाक्यात जे असतील ते ठेवा आणि वाक्य पूर्ण करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. यू लिसन दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली. थँक्स अ लॉट.